टिबिन आख्याचा नवरात्रोत्सव आजपासून सुरू होतोय। देवीची आता स्थापना झालेली आहे आणि आज आपण पाहिलं की आगमनाच्या मिरवणुकीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले। सगळे रस्ते माणसांच्या गर्दीने फुलून गेले। ठाणेकर नागरिक या आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात। ही देवी हा नवरात्रोत्सव धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केला आणि तो अखंडितपणे आता सुरू आहे। यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये हा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे। क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें। ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले आईवीएफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें। या वर्षी राम मंदिराची प्रतिकृती आपण बनवलेली आहे। अयोध्या मध्ये देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब राम मंदिर उभारत आहेत। तमाम लाखों करोड़ों राम भक्तांची इच्छा स्वप्न ते पूर्ण करता है आणि बाळासाहेबांचं देखील ते स्वप्न होतं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी देखील कार सेवेमध्ये चांदीची भेट अर्पण केली होती, त्यामुळे अतिशय जिवाळ्याचे ते बंद कराल साहेब ते अतिशय जिवाळ्याचे अतिशय जिवाळ्याचे संबंध राम मंदिराचे दिघे साहेबांचे पण होते आणि म्हणून हा उत्सव आपल्यासाठी फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये हजारो लाखो देवी भक्त सामील झालेले आहेत। भव्य दिव्य दर वर्षागणिक याची भव्यता दिव्यता वाढते, त्यामुळे हा उत्सव पूर्ण देशभर नाही जगभर हा प्रचलित झालेला पूर्णपणे, त्यामुळे इथे देवीचं दर्शन घ्यायला लाखो देवी भक्त या ठिकाणी येत असतात। श्रद्धेने देवीचं दर्शन आणि या ठिकाणी उपस्थितीत लाभत असे या बाळासाहेबांनी देखील या नवरात्रोत्सवाला भेट दिली असे देशातले अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले असा हा उत्सव। बाळासाहेबांनी ज्यांच्या विरोधात भूमिका घेतली, मग काँग्रेस असेल इतर पक्ष असतील आणि ज्या पक्षाने बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली काँग्रेसला तर डोक्यावर घेतलंय, आणखी समाजवादी आणि इतर पक्षांना सगळ्यांना खांद्यावर घेत आहे जवळ करताय। खरं म्हणजे उद्या भविष्यामध्ये MIM ओवेसीबरोबर देखील युती केली तर आश्चर्य वाटणार नाही। हिंदुत्व त्यांच्या पायाशी नेऊन ठेवण्याचं कामही ते करू शकतील, कारण 2019लाच त्याने हिंदुत्वाला अशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या बरोबर विश्वासघात केला आणि ज्या मतदारांनी हिंदुत्व म्हणून मतदान केलं त्यांच्याशी बेईमानी केली, येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतो। एकवीस पक्ष नाही, यापूर्वी 2014 आणि 2019 याच्यापेक्षा जास्ती पक्ष एकत्र आले होते, परंतु ते नरेंद्र मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेले होते आणि सगळ्यांना एकच आहे नरेंद्र मोदींचा द्वेष। ज्यांनी या देशाला जगभरामध्ये प्रसिद्धी दिली, या देशाचं नाव जगभरात रोशन केलं, त्यांच्याबरोबर ही असूया आहे, त्यांच्याबद्दल ही जेलसी आहे, परंतु जेवढं मोदी साहेबांच्या विरोधात हे एकत्र येतील तेवढी जनता मोदी साहेबांच्या बाजूने उभी राहील
आणि येणाऱ्या 2024 लोकसभामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब प्रचंड जनतेच्या आशीर्वादाने मेजॉरिटीने पुन्हा प्रधानमंत्री बनतील. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.